नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आपण पाहताय पुढारी न्यूजवर धुरळा, चर्चेचा धुरळा। वस्तुतः चर्चेचा धुरळा असला तरी अनेकदा विषय असे असतात की तो धुरळा नसून चिखलफेक आहे की काय, एकमेकांवरती अंडी टोमॅटो फेकले जातात की काय असं वाटावं, अशी सुद्धा स्थिती हे राजकारणी आपल्यावर आणतात। जसं की नगरमध्ये सुजय विखे जे भाजपचे नेते आहेत आणि उमेदवारसुद्धा आहेत, त्यांच्या प्रचारसभेत वसंत देशमुख या व्यक्तीने आपल्या आणि वय त्यांचं मोठं असतानासुद्धा प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत बोलताना, जी एक महिला आहे, स्त्री आहे, त्यांच्याबद्दल बोलताना सदर महिलेला बाहेर पडू देणार नाही, या महिलेला मुलं कशी झाली ते आम्हाला माहिती आहे, सांगायला लावू नका, या दर्जाची भाषा वापरली। वस्तुतः ही भाषा आम्ही इथे सांगण्याचं काहीच कारण नाही, पण या निमित्तानं अशी ज्येष्ठ मंडळी जी जाहीर सभेमध्ये बोलत असतात कसं बोलतात ते दिसून येतं। वाईट गोष्ट म्हणजे हे बोलल्यानंतर समोरची जी माणसं बसली होती त्या सभेला आलेली, त्यांनी टाळ्यासुद्धा वाजवल्या। मग प्रश्न असा आहे की नगरमध्ये जे काही दिसलं ही महाराष्ट्राभरातली सुद्धा राजकीय संस्कृती होत चालली आहे का? अशा प्रकारचे किस्से यापूर्वी सुद्धा आढळलेले आहेत आणि निवडणुकीमध्ये अशा प्रकारे नेत्यांच्या जिभेचे लगाम कसे काय सुटतात, म्हणूनच आपला हा चर्चेचा मुद्दा आहे। नगरमधली विकृती, नगरची नाही, नगरमधली ही विकृती ही राज्याची संस्कृती तर बनत चाललेली नाही आहे ना। याबाबतीत बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत, आपल्यासोबत आहेत पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे, याशिवाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, भाजपचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते अवधूत वाघ, सगळ्यांचं स्वागत। मी सगळ्यात आधी एक टोन सेट करण्यासाठी आणि आमची पण या माध्यमातून भूमिका काय ते कळून घेण्यासाठी भोईटेंकडे जातोय। भोईटे सर, या घटनेकडे कसं बघायचं आपण? हे महाराष्ट्रामध्ये होतं हे आजही पटत नाही की असं काहीतरी आपल्याकडे बोललं गेलं। प्रसन्न, तुम्ही सुरुवात केली तेव्हा जे बोललात ना त्यातच खूप काही येत आहे। काय चाललंय म्हणजे केवळ अंडी फेक वगैरे नाहीये हो, चिखल फेकही खूप सौम्य शब्द वाटेल खरं तर। इतक्या घाणेरड्या पातळीला देशमुख नावाचे ते तथाकथित नेते बोललेत। मी तथाकथित हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय, कारण ज्या भाषेत ते बोललेत वाईट वाटेल अनेकांना, आक्षेप घेतला जाईल, मात्र याला बरळणं म्हणतात मराठीत, याला बोलणं म्हणत नाही, याला राजकीय विधान तर मुळीच म्हटलं जाऊ शकत नाही। अगदी भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते अवधूत वाघ जे खूप विचारपूर्वक बोलतात त्यांनाही हे मान्य असेल कदाचित। तो व्हिडिओ जर ऐकला, सुदैव आहे हो की आपण थोडं पथ्य पाळतो आणि पिंग पिंग असं टोन टाकून ते चालवतो, अशा पद्धतीने बोलायचं असतं एखाद्या स्त्रीविषयी। हो, असेल विरोधकांची कन्या ती। हा विकृतीचा वखवखाट आहे, या शब्दात बोललं तर कुणाला खटकू नये, कारण ज्या पद्धतीचं भाषण ते आहे आणि तुम्ही जो मुद्दा एक मांडलात टाळ्या वाजवणारे, लाज वाटते। फक्त ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या ना, त्यांनी आपल्या घरी जाऊन आपल्या लेकीला, आपल्या सुनेला, आपल्या पत्नीला, कुणालाही फक्त विचारावं किंवा विचार करावा त्यांनी की आपल्या लेकीविषयी, आपल्या पत्नीविषयी असं जर कुणी म्हटलं की तिला कसं मुलं झाली तर चालेल आपल्याला? तेव्हा पेटून उठू ना, हेच पेटून उठणं अपेक्षित आहे एवढंच वाटतं। मी अवधूत वाघ यांच्याकडे जाईन आणि सगळ्यात शेवटी मी अंजली दमानियांकडे जाणार आहे, म्हणजे त्यांना दोन्हीकडच्या सगळ्या बाजू लक्षात येईल कमेंट देण्यापूर्वी। अवधूत वाघजी, भाजपनं अधिकृतरित्या याचा निषेध केलेला आहे, चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा म्हणाले आहेत की कारवाई झाली पाहिजे, पण प्रश्न असा आहे की अशी भाषा बोलली जाते, असं काहीतरी विधान केलं जातं, याच्या बाबतीत मुळात तुम्ही एक राजकारणी म्हणून तुम्ही कसं पाहता? झालं तर पक्ष आता भेवेश बाजूला ठेवून सर्वच पक्षांमध्ये जो स्तर आहे राजकारणाचा तो अतिशय खाली गेलाय। मी 1980 साली ज्यावेळी विद्यार्थी नेता म्हणून काम करत होतो त्यावेळी अगदी अर अंतुलेन पासूनचे मुख्यमंत्री मी बघितलेले आहेत आणि गेल्या 44 वर्षाच्या ह्या माझ्या कालखंडामध्ये, राजकीय कालखंडामध्ये मी गेल्या काही वर्षामध्ये, गेल्या 5-10 वर्षामध्ये जो राजकीय कार्यकर्त्यांच्या भाषेचा स्तर एवढा खाली गेलेला या आधी कधीच बघितला नाही। आता ह्या नेमक्या विषयावर तुम्ही बोलता आहात म्हणून मी बोलतो की हा वसंत मोरे, हे पण म्हणायला मला काही योग्य वाटत नाही। हा वसंत देशमुख कोण आहे मी तर त्याला ओळखत नाही आणि भारतीय जनता पक्षामधली लोक पण त्याला ओळखत नाहीत। बरं, हा मनुष्य राधाकृष्ण विखे पाटलांबरोबर पक्षामध्ये आला आणि तो राधाकृष्ण, म्हणजे आम्ही जी माहिती घेतली ती राधाकृष्ण विखे पाटलांचा काय म्हणतात त्याला पाठिंबा देणारा असा आहे।
आता ह्या माणसा हा माणूस जर आता भारतीय जनता पक्षाचा कुणी पदाधिकारी असलात हो, तर त्याबद्दल माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की त्यासाठी तुम्ही भारतीय जनता पक्षाला कोर्टात उभं करू नका. बरं, याचं कारण असं की ही भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. बरं, अगदी शत्रूला सुद्धा आणि शत्रूच्या सुनेला सुद्धा अशीच अमुची आई असं ती सुंदर रूपवती आम्ही झालो असं तो सुंदर वदले छत्रपती म्हणून साडा म्हणे तिची खड नारळाने ओटी भरून तिला पाठवण्याची ज्या संस्कृतीमध्ये ज्या महाराष्ट्राची संस्कृती आहे तिथे असं होणं अतिशय खेदजनक आहे. खेद आणि ही जी मुलगी कोण आहे जयश्री, ही जयश्री या वसंतरावांच्या किंवा ह्या हा जो कोण वसंत आहे हो ह्या वयामध्ये पण सुद्धा त्याच्या वया त्याच्या हृदयात वसंत फुलतो आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे की त्याच्या सुरे त्याच्या मुलीसारखी आहे हो. तर तिच्याकडे बघताना तिच्याशी बोलताना तिच्याबद्दल बोलताना आपल्याला ममत्व वाटलं पाहिजे. हा एखादा राजकीय विरोधक म्हणून आपण कितीही टीका करू शकतो मग ती महिला असो किंवा पुरुष असो, विरोधक म्हणजे विरोधक, परंतु हे करत असताना समोरची एक स्त्री आहे आणि तिच्यामध्ये लज्जा उत्पन्न होईल अशी कुठचीही भाषा आपण केली नाही एवढं जरी यापुढे सर्वांनी लक्षात घेतलं तरी खूप होईल असं मला वाटतं. मी अंजली दमन यांकडे जातो. मला दरम्यान युवराज मोहिते जो चर्चेत सहभागी होताना मला दिसत आहेत त्यांचंही स्वागत. अंजली दमन यांकडे बोलवण्यामागे कारण एक तर त्या महिला प्रतिनिधी म्हणून त्या बोलायला सहभागी आहेतच, पण अशा प्रकारे जाहीर स्त्रीवरती करण्यात आलेली टीका टिप्पणी आणि तिच्याने खरंच काय मानसिक त्रास असतो तो त्यांनी भोगलेला आहे आणि नगरमधली टीका टिप्पणी तर जाहीर जनतेसमोर करण्यात आली पण पवित्र अशा विधिमंडळात अंजली दमन यांवरती अश्लाघ्य टिप्पणी करण्यात आलेली आहे ते सुद्धा पुन्हा त्यांच्या वयाच्या दृष्टीने वडील असतील अशा व्यक्तीकडून करण्यात आलेली आहे आणि ती व्यक्ती नंतरच्या काळामध्ये सध्या जे युवराज मोदी ज्या पक्षात आहेत त्यांच्या आघाडीतली ती व्यक्ती आहे, त्यामुळे पहिल्यांदा त्यांच्याकडे म्हणून मी जातोय त्यांना आपण का बोलवलंय चर्चेमध्ये. अंजलीजी, तुमची या सगळ्या विषयावरची प्रतिक्रिया. प्रसन्न, पहिलं म्हणजे मला जे आपले तुलसीदासजी बोलले तंतोतंत म्हणजे शब्दन शब्द माझ्या मनातील गोष्टी ते बोलले, कारण प्रत्येकाला आज इतकी चीड इतका राग आलाय की हे असे नेते बोलूच कसे शकतात. आणि जसं अवधूतजी म्हणाले जर ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती नाही आहे तर मग तुमच्या पक्षात अनेकदा असं झालंय आज जे व्यक्ती युवराज मोहितेंच्या पक्षात आहेत ते आधी भारतीय जनता पक्षात होते आणि ते तुमच्या पक्षात असताना माझ्याबद्दल जे बोलले जाहीरपणे बोलले इतकं खालच्या दर्जाचं बोलले, त्यांच्या विरुद्ध मी FIR देखील केला 2017 मध्ये. आज तगायत त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्यानंतर त्यांनी माझं नाव माझा टेलिफोन नंबर ट्रेन्स मध्ये लावला आणि ट्रेन मध्ये मला इतके घाण कॉल यायचे कारण तो जो बॅनर होता की खट्टी मिठी बाते करने के लिए इस नंबर पे फोन करे फ्री 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 आणि खाली माझं नाव अंजली फक्त आणि फोन नंबर. हे जळगावहून येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या ट्रेन मध्ये स्पेशली भुसावळहून हे चिटकवलं जात होतं. मला असंख्य फोन आले प्रसन्न, असंख्य म्हणजे एक एक मिनिटाला माझा फोन वाजायचा. आता नंबर आपण बदलू शकत नाही कारण बँकिंग मध्ये आधार कार्ड ची लिंक असतो सगळं असल्यामुळे आपण तो नंबर बदलू शकत नाही. करावं काय म्हणजे राजकारणावर राजकारणात आपण कोणावर टीका केली की हे कुठच्याही स्तराला जाऊन बोलणार, कितीही घाण बोलणार. आणि दुर्दैव असं आहे की तेव्हाही एकनाथ खडसेंच्या विरुद्ध कोणी बोललं नव्हतं, त्या सभेत देखील लोक हसले होते. आणि आज हे वसंत देशमुखां इतके मोठे ग्रस्त इतकं घाण बोलतात, त्याच्यावर विखे पाटील म्हणतात की मला माहित नाही एक ग्रस्त बोलला. अरे ते तुमच्या इथे चीफ गेस्ट म्हणून आलेले होते आणि हे मला जेव्हा जयश्री थोरातांच्या त्या टीव्ही इंटरव्ह्यूवरनं कळलं तर तुम्हाला तुमच्या कोणाला चीफ गेस्ट बोलवता ते त्यांचं बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती नाही, ते कुठल्या भाषेत बोलतात त्याचा स्तर काय आहे हे तुम्हाला कळत नाही. आणि प्रसन्न कसं आहे माहितीये राजकारणात आता ही एक स्टाईलच झाली आहे. एखाद्या स्त्रीला म्हणजे
एकतर बोलू द्यायचं नाही, बोलायला जास्त लागली की तिला तिच्या चारित्र्यावरच हाल म्हणजे इतका मोठा घणाघात करायचा की कुठचीही स्त्री राजकारणात येण्यापासून घाबरेल. म्हणजे आज जे त्यांच्याबद्दल बोलले मला अवधूतजींचं खरंच कौतुक वाटतं की ते असे ममत्वासारखे शब्द त्यांनी जे वापरले ते ममत्व ह्या व्यक्तींकडे होतं का आणि नाही तर तुमच्या पक्षात ना तुम्ही दुसऱ्या मिनिटाला सोशल मीडियावर टाकायला पाहिजे होतं की या माणसाला आम्ही या पक्षात ना काढून देतोय, विखे पाटलांच्या मुलाला आम्ही सुजय विखे पाटलाला तिकीट देणार नाही, त्यांनी अशा व्यक्तीला बोललंच कसं. पण आज कसं झालंय ही एक स्टाईल झाली आहे प्रसन्न. बरं आपण सगळ्यांचंच बघू, संजय राऊत बघू ते उठता बसता शिव्या देतात, निलेश नितेश राणे काय भाषेत बोलतात काय गुंडगिरी करतात, आणि हे एकनाथ खडसे काय हे वसंत देशमुख काय त्यांच्या बोलण्याला काही स्तर नाही. आणि खर तर कार्यकर्त्यांनी खरा कार्यकर्ता भाजपचा जर तिथे असता आणि जर तुम्ही खरंच म्हणता की खणा नारळांनी ओटी वरण्यासारखं संस्कृती भाजपची आहे तर तिथल्या कार्यकर्त्यांनी हात धरून खेचून या व्यक्तीला पहिल्या स्टेजवरनं उतरवायला पाहिजे होतं. ते का झालं नाही कारण आज राजकारणाला स्तर उरलेला नाही. तुमच्या भाजप देखील असे लोक आहेत आणि एकनाथ खडसेंनी एकदा नाही त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सभेत ते माझ्याबद्दल बोलले, प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलले, त्याच्यावरही चर्चा झाली होती. कदाचित प्रसन्न तुम्हीच होता आणि तुमच्याच देखत तेव्हा आपल्या नीलम गोरे ताई होत्या, सगळ्या स्त्रिया होत्या जेव्हा त्यांनी माझ्याबद्दल तसे उद्गार काढले. त्याच्यानंतर अवधूत वाघ आपण आणि आपला पक्ष दमानियाजी दमानियाजी एक पुढचा प्रश्न मी नंतर तुम्हाला विचारेन. दमानियाजी काही झालं नाही या राजकारणातल्या स्त्रिया नंतर स्त्रियांच्या बाबतीत कशी काळजी करत नाहीत याची उदाहरण नंतर मी तुम्हालाच विचारणार आहेत की या ठिकाणी सगळा अन्याय होताना या सगळ्या स्त्रिया असतात पण नंतर या स्त्रिया एकमेकांच्या का राहत नाहीत. म्हणजे भाजपमधल्या एका महिला एका मुली बाबतीत इतक्या प्रेस कॉन्फरन्सच्या अक्षरशः लाईन लागल्या होत्या, पुण्यातल्या सीपी ऑफिसला धडकत होत्या, आता मात्र ते सगळे विषय कुठे गेले आणि आता कधी एखादं वाक्य काय येत नाही. पण त्याबद्दल मी तुमच्याकडे ना आधी मी जातोय युवराज मोहितेंकडे. युवराज जी सगळ्याच राजकीय पक्षामध्ये मी अवधूत वाघजी येतो तुमच्याकडे कारण सगळ्यांना वेळ द्यायला हवा म्हणून येतो तुमच्याकडे. कमेंट आहे प्रसन्न मला एकच मिनिट प्रसन्न एकच मिनिट मलाही एक मिनिट बोलू. बोला 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 अंजलीजी तुम्ही बोला मग मी अवधूत वाघांकडे जाईन. युवराज मोहितेंना विचारायचंय. बोला जी जी. हेच एकनाथ खडसे जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी पक्षात अधिकृतपणे गेले स्टेजवर त्यांच्या बाजूला शरद पवार बसले होते, सुप्रिया सुळे बसले होत्या, तेव्हा ते बोलताना म्हणाले माझ्या मला बाई दिली नाही माझ्या मागे लावली. तेव्हा मी शरद पवारांना मेसेज पाठवला की तुमच्या देखत एखादा माणूस असे उद्गार काढतो तुम्ही काहीच कसं बोलला नाहीत. त्यावर त्यांचा मला सकाळी सकाळी फोन आला आणि म्हणाले त्यांनी तुमचं नाव नाही घेतलं. मी म्हटलं मी गेले खड्ड्यात कोणी का असे ना बाई दिली नाही म्हणजे कुठल्या कुठची बाई असो मग ती दिली नाही म्हणजे काय हे शब्द बोलतातच कसे. आणि सुप्रिया सुळेंना मी देखील हा प्रश्न विचारला तुमच्याबद्दल असं कोणी बोललं असतं तर तुम्ही खपवून घेतलं असतं का. पण ही घाण राजकारणातली घाण ही संपत नाही आहे कारण राजकीय पक्ष संपू देत नाहीयेत त्यांना अशी माणसं पाहिजेत मी पाहिजेत त्यांना. ठीक आहे अवधूत वाघांची कमेंट घेऊन मी ब्रेक घेईन त्यानंतर युवराज मोहिते. अवधूत वाघ काय म्हणत होता तुम्ही. प्रसन्नजी आणि तुळशीदासजी तुम्ही एवढे सिनियर आहात आणि गेली अनेक वर्ष तुम्ही राजकारण पाहतात म्हणून माझं एक असं थोडस या सिरियस टॉपिक मध्ये एक असं खेळकर असं विधान आहे की या सर्वच गोष्टींमध्ये जर अंजली ताईंनी म्हटल्याप्रमाणे जर कार्य या सर्व नेत्यांना काढायचं झालं तर प्रत्येक पक्ष निम्मा खाली होईल. पण इतकं नाही म्हणजे अवधूत वाघजी असं खरंच असेल तुम्ही म्हणताय तसं तर म्हणजे महाराष्ट्रामधले सगळे पक्ष आणि त्याच्यात तुम्ही म्हणालात की सगळे पक्ष निम्मे रिकामे होतील इतका बरबटलेला आहे इतके पिसाट मंडळी झालेली आहेत अशा विधानाची. भोईटेजी तुमचं पण हेच मत आहे सगळे पक्ष अर्धे अर्धे रिकामे होतील. अर्धे नाही होणार पण जेवढं व्हायचे तेवढं होऊ द्या ना. बरं घरात कचरा असतो तो साफ करताना आपण सामान कमी होईल असा थोडी विचार करतो. खरंय अतुल वाघांनी तर इतकं म्हणून टाकलं की महाराष्ट्रातले जर का
अशा प्रकारे अश्लील अश्लाघ्य भाषेत बोलणारे वागणारे लोकांची जर का यादी करायची म्हटली तर सगळे पक्ष अर्धे रिकामे होतील आणि एक प्रकारे ते वास्तवाचं कदाचित निदर्शक सुद्धा असेल. युवराज मोहिते आपल्यासोबत आहेत. युवराजजी, तुम्ही नगरच्या बाबतीत तर बोलाच, पण खरंच अशा प्रकारे बोलण्याची महाराष्ट्रात काही प्रमाणात संस्कृती रुजली आहे का? एक नेते होते, आता ते दिवंगत आहेत म्हणून मी त्यांचं नाव नाही घेणार, पण मला बांगड्या विकणारं व्हायला आवडलं असतं, कारण त्यानिमित्तानं महिलांचे हात हातात घेता येतात इथपर्यंत जाहीर विधान केलेले सुद्धा नेते महाराष्ट्राने पाहिलेले आहेत आणि कुठल्याही पक्षाला अपवाद करता येत नाही. नगरमधला प्रकार हा त्या महान परंपरेमधला आणखी एक उदाहरण आहे. आपलं म्हणणं काय? एकदम काहीतरी गैरसमज करून दिलाय की एकनाथ खडसे हे काँग्रेसमध्ये नाहीये, ते राष्ट्रवादी आहे. आणि अंजली ताईंसोबत जे काही झालं त्याच्याबद्दल मी व्यक्तिशः कायम त्यांच्या सोबत बसतो आहे आणि राहणार आहे, त्यांना माहित आहे. हा एक बाब. दुसरा बाब त्याच्यातला असा आहे की ज्या पद्धतीने नगरची घटना झाली ही नवी भाजपची संस्कृती आहे. मी त्याला भाजपची संस्कृती म्हणतो. त्याचं कारण असं की भाजप ज्या पद्धतीने महिलांबाबत, विशेषतः आज देशात गेल्या 10 वर्षामध्ये सगळ्या घटना आपण पाहिल्या, त्या घटना अशा सांगताय की मनुस्मृती आणि या सगळ्यांनी जे महिलांचं वर्णन केलेलं आहे त्या वर्णना बर हुकून ही भाजप वागते आहे आणि ती त्यांची आयडियोलॉजी आहे. म्हणजे तुम्ही अलीकडची उदाहरण पाहिलं तर महिला कुस्तीपटूंच्या बाबतीत जे झालं, म्हणजे आमच्यावर अन्याय झालाय, हे ऑलिम्पिक मध्ये जाऊन पदक मिळवणाऱ्या महिला पटू सांगताय आणि त्यांच्या बरोबर आपण कसे वागलो हे देशाने पाहिलेलं आहे. मी अलीकडचं एक उदाहरण तुम्हाला देतो. आता इंडियन युथ काँग्रेसची एक आमची रोशनी नावाची कार्यकर्ती आहे, त्या रोशनीला एका तिथल्या भाजपच्या नेत्याने बलात्कार करण्याची धमकी दिली आणि त्यावर तिने त्याच्या मुस्काटात लावल्यावर तिच्या घरचे 5 सदस्य जेलमध्ये आहेत आणि तिची संपत्ती अटॅच करण्याची कारवाई होती. ही सगळी जी आपण परिस्थिती पाहिली त्या विखेचा आपण पाहतोय, तर ही विखे आदी नावाची जी काही महाराष्ट्राची जी काही घराणे घराणी आहेत ही ना उद्दाम आहे. यांना आपण जे करू तो कायदा असं वाटतं. ही माझा त्याचा हा एक परिणाम आहे आणि भाजपची संस्कृती आणि हा एक उद्दामपणा, हा माजलेपण याची ही युती झालेली आहे. त्याच्यात नाही घडलंय म्हणजे तुम्ही स्टेजवर तिथे जाऊन टाळ्यात न पिटता एका महिलेला आम्ही घरा बाहेर पडू देणार नाही, तुझी मुलं कशी झाली, तिचं काय कॅरेक्टर हे तेव्हा मोठाने तुम्ही टाळ्या पिटता. माझं असं म्हणणं आहे की ही मला आश्चर्य वाटलं नाही, त्याचं दुःख वाटलं, संताप आला, पण आश्चर्य वाटलं नाही. याचं कारण ही संस्कृती भाजपची आहे, ही नवी संस्कृती भाजपने आणलेली आहे. आता बरोबर बोलले की जर समजा या सगळ्यांना काढायचं झालं तर भाजप पक्ष संपून जाईल, बरं, बाकी कुठल्या पक्षाला काही होणार नाही. बरं, प्रत्येक पक्षात असतात, काही उदाहरणं दिली म्हणजे तो पक्षाची ओळख नाही, पण इथे ही पक्षाचीच भाजपचीच ओळख झालेली आहे. महिलांच्या विरुद्ध वागणं युवराज मोहित्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारची वक्तव्य भाजपची ओळख झालेली आहे. आणि मला अवधूत वाघांकडे जाताना आणखी एक संदर्भ द्यायचा जो नॅशनल लेवलला आहे की काँग्रेसच्या एका नेत्याची कशी 10-50-20 कोटीची गर्लफ्रेंड आहे वगैरे अशी विधानं सुद्धा करण्यात आली होती. या गोष्टीकडे पाहता जर का युवराज मोहिते म्हणतात की ही जरा संस्कृती भाजपमध्ये रुजलेली आहे तर आपलं काय म्हणणं आहे? अवधूत वाघ. युवराज मोहिते माझे जुने मित्र आहेत, परंतु आता बोलावं लागेल, काय होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कशाला काँग्रेसमध्ये गेलास तू. आपण अतिशय गंभीर विषयावर बोलत असताना आणि पक्षाचे जोडे बाजूला काढून ठेवून या विषयावर पाहत असताना मी तसंच बोलण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. बरं, परंतु युवराज मोहितेंचं जे एक स्टेटमेंट आहे की यातनं फक्त भारतीय जनता पक्षाचेच नेते बाहेर जातील, बाकी कोणाला फरक पडणार नाही, तुम्ही नवीन नवीन आहात वाटतं काँग्रेसमध्ये, त्यामुळे तुम्हाला अभिषेक मनु सिंघवीने त्याच्या अँटी चेंबर मध्ये केलेले धंदे आणि त्याची आलेली व्हिडिओ फीत कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचली नसेल. नारायण दत्त तिवारी हे तुमचेच नेते, त्यानंतर तो भारतीय जनता पक्षामध्ये आले म्हणून ते काय साफ नाही झाले, परंतु तमिळनाडूचे राज्यपाल असताना त्यांचे जे पिक्चर्स आले होते ते तुम्ही तुमच्या दिवाणखाण्यामध्ये आता प्रिंट करून ठेवा. युवराजजी, ज्यावेळी आपण एका सिरियस विषयावर बोलतो, अतिशय महत्वाच्या विषयावर बोलतो आणि तो विषय स्त्रीच्या चारित्र्याचा असतो,
त्यावेळी आपण आपल्या पक्षाच्या पताका खांद्यावर घेऊन जायच्या नंतर, कारण हा पक्ष तुमचा असो किंवा माझा असो, हा महिलांची इज्जत अशा प्रकारे वाढू शकत नाही. तर त्याच्यामुळे पक्षाचा अहो युवराजजी, अहो युवराजजी, तुम्ही बोलत असताना मी बोलत नव्हतो. तुम्ही बोलत असताना मी बोलत नव्हतो. ऐकून घ्यायला शिका. मी सांगतो तुम्हाला, नाही मला सांगायची गरज नाही आणि तुमच्याकडनं ऐकायची गरज नाहीये. मी तुमच्या चॅनेल वर आलेलो नाहीये. मी तुमच्या जीवावर आले. अहो युवराजजी, मी तुमच्या चॅनेल वर आलेलो नाहीये आणि तशी पाळी माझ्यावर येऊ देत नको. मला फक्त एवढं म्हणायचं आहे की मी बोलत असताना कृपया बोलू नका. राजीव वाघमारे, सॉरी, अवधूत वाघ तुम्ही पूर्ण करा. अवधूत वाघ तुम्ही पूर्ण करा. युवराजजी आपण त्यांना बोलू देऊया. अवधूत वाघ पूर्ण करा. मला पुन्हा अंजली दमानी आणि बोईटेंकडे पण जायचं. मला असं वाटतं की कोणीही असो, ती स्त्री, एक तर स्त्रिया बाहेर येत नाहीत राजकारणात, तर यायला अतिशय घाबरतात. आणि तशा परिस्थितीमध्ये जर स्त्रिया बाहेर येत असतील तर त्यांना अशा प्रकारे आपण बोलून चालून त्यांचं आपण चारित्र्य हनन करून त्यांना आपण एक प्रकारची व्यसन घ्यायला चालतो. एकीकडे 33% रिझर्वेशन आपण स्त्रियांना येणाऱ्या 2029 निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये देण्याच्या वार्ता करतो आणि दुसऱ्या ठिकाणी आपण त्या अशा प्रकारे स्त्रियांना बोलून त्याचं मनोधैर्य खच्ची करतो. हा एक कुठचं राजकारण आहे? असं राजकारण असण्यापेक्षा नसलेलं बरं, अशी लोकशाही असण्यापेक्षा नसलेली बरी. सर्व या लोकसंख्येमध्ये 50% स्त्री आहेत. बरं, मी अवधूत वाघजी, आपण सगळे संदर्भ देत आहे. मी आणखी एक संदर्भ घेऊन भोईटेंकडे जातो. मी तुम्ही फार संदर्भ देत आहे ते बरोबर आहेत, पण शासनकर्त्या पक्षांवरती जास्त जबाबदारी असते. भोईटे सर, फार जुनी गोष्ट नाही आहे. सुप्रिया सुळेंवर बोलत असताना अब्दुल सत्तारांनी अतिशय आक्षेपार्ह शब्द वापरला होता. ती बातमी सुद्धा काही फार जुनी नाही, मागच्याच वर्षभरातली ती घटना आहे. त्यामुळे या घटना थांबत नाही आहेत आणि या निवडणुकीपुरता पण नाही आहेत. आणि त्याच्यानंतर आपण बघतोय, अब्दुल सत्तार पूर्णपणे राजकारणात आहेत, मंत्रीपद उपभोगत आहेत आणि महत्वाचे नेते आहेत. मग आणि पुन्हा याच्यात गंमत अशी की उद्या जर का तशीच वेळ आली तर त्यांना त्यांचा मूळ पक्ष स्वीकारणार नाही असं सुद्धा नाही, तेही स्वीकारतील. मग माझ्या मते कोणी कोणाला कशाला आरसा दाखवायचा? सगळेच एका माळेचे म्हणीत भोईटे सर. एका माळीचे म्हणीत, कारण चालवून घेतलं जातं. मगाशी मी जे म्हणालो की टाळ्या वाजवणाऱ्या लोकांकडून मला अपेक्षा आहेत की जे टाळ्या वाजवतात. हो, खरं. मुळात झालं कसं आहे माहिती आहे का, की या राजकीय पक्षांचे किंवा या राजकीय नेत्यांचे जे कोणी माध्यम सल्लागार असतात, काही वेळा, मी सर्वांबद्दल नाही बोलत, काही अनेक अनुभवी मुरब्बी चांगले व्यावसायिक सल्ला देणारे आहेत प्रसन्न, व्हायरल होणं हा एकमेव निकष. जसं इलेक्टोरल मेरिट असा एक अवजड शब्द वापरला जातो निवडून येण्याची पात्रता, त्या निकषावर जसं उमेदवारी दिली जाते तसंच आहे. म्हणजे आता एवढं तावातावानं बोललं जात आहे, एकमेकाचं उन्ह दुन काढलं जात आहे, चांगली माणसं ते करतात. मात्र आत्ताच माझ्यासमोर एक बातमी आहे, ती बातमी कोणाबद्दल आहे? ती आहे परिचारक यांच्याबद्दल. काय बातमी आहे हो? ती बातमी आहे की कदाचित परिचारक हे भाजपमध्ये सध्या नाराज आहेत म्हणे आणि कदाचित ते तुतारी हाती घेतील. आता लक्षात घ्या, कोण हे परिचारक? खरं आठवण करून देऊ 2017 म्हणजे आपले जवान प्राणपणाला लावून सर्व माया मोहाचा त्याग करून दिवाळी आली की त्या पोट व्हायरल होतात प्रसन्न ते सीमेवर आहेत म्हणून तुम्ही इथे दिवाळी साजरी करू शकता वगैरे वगैरे. खूप दिखावगिरी करतो आपण त्या परिचारकांनी, त्यांच्याबद्दल किती खालच्या पातळीवरचे उद्गार काढले हे मी आठवण करून देण्याची गरज नाहीये. अगदी माझ्या जिभी माझी जीभ धजावणार सुद्धा नाही ते शब्द वापरायला. ते बोलून गेलेले अहो भाजपमध्ये होते, तुम्ही त्यांचे वाभाडे काढले आणि आता ते मवियाच्या वाट्यावर आले. जर समजा दाखवणं धाडस की असा बोलणारा माणूस आम्हाला नकोच, पण ते होत नाही. मगाशी नाव नाही घेतलं, पण मी सांगतो राठोडांच्या मागे चित्राताई लागलेल्या, चित्राताई वाघ पुढे त्यांची भूमिकाच बदलली. हे जे घडतं ना की पक्षानुसार भूमिका. मी तो एक प्रश्न विचारतो भोईटे सर, मला हाच प्रश्न मनात होता, तो एक फक्त मी दमानियांना विचारतो. दमानियाजी, या सगळ्या राजकारणाला तुम्ही सुद्धा पाहत आलेले आहेत. आता चित्रावाघ आणि राठोडांचा विषय निघाला आणि मगाशी मी रेफरन्स सुद्धा तो नाव न घेता दिला होता. राठोडांबद्दल रान पेटवलं होतं चित्रावाघांनी आणि त्या खरंच नायिका झाल्या होत्या महिलांच्या मुद्द्याबद्दलच्या, आणि रान पेटवलं होतं त्यांचं, ते पुण्याच्या सीपी ऑफिसला जाणं वगैरे सगळं बघितलं होतं. आज स्थिती अशी आहे, राठोड नीट त्यांचं राजकीय करिअर करतायत, चित्रावाघ आता आमदार झालेले आहेत, भाजप, शिंदे, राष्ट्रवादी सगळे सुखी आहेत. मग इथे महिला म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे की ज्या तुमच्या नॅचरल सहकारी असायला हव्या, म्हणजे कोणत्याही पक्षातल्या असो, त्या जेव्हा अशा बदलतात आणि अशी आणखी नावं पण सांगता येईल, तेव्हा कसं वाटतं महिला म्हणून?
प्रसन्न, मला तेच मुळात मगाशी मी तो एक ऍडिशनल विषय बोलणार होते चित्रावाघांबद्दल. कारण चित्रावाघ पण त्यांच्या विरुद्ध लढल्या आणि आणि एक व्यक्ती लढले होते त्यांच्या विरुद्ध, ते होते देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसांनी राठोडांच्या सगळ्या ऑडिओ क्लिप्स सकट सगळा डिटेल सीपींना नेऊन दिलं होतं आणि त्याच राठोडांना स्वतःच्या याच्यात मंत्रिपदाची शपथ देताना देवेंद्र फडणवीसांना लाज का वाटली नाही. अशा व्यक्तीला आपण आपल्या पक्षात घेतोय आणि ही जे सुसंस्कृत भाजपची ही जर दिशा असेल तर खरंच कठीण आहे महाराष्ट्राचं, कठीण आहे आपल्या देशाचं. आणि एक मिनिट बोलू नका, कोणतरी मागे बोलतंय मला वाटतं. अवधूत वाघ प्लीज त्यांना बोलू द्या, मी तुमच्याकडे येतो. अवधूत वाघ प्लीज त्यांना पूर्ण करू द्या, मी तुमच्याकडे येतो. बोला अंजलीजी, बोला. हा प्रसन्न, दुसरी गोष्ट, कालच या वसंत देशमुखांना अटक झाली होती आणि आता मी सोशल मीडियावर वाचलं, आता जो ब्रेक होता त्याच्यात ती बातमी वाचली की त्यांना 24 तासाच्या आत जामीन मिळालाय. आता वसंत देशमुख परत बाहेर आहेत. बरं, म्हणजे यांची सिरियसनेस कळेल आपल्याला की एखादी एवढी मोठी घटना होते, इतकं गलिच्छ असंस्कृत असभ्य असं वक्तव्य केलं जातं स्टेजवरून केलं जातं भाजपच्या, आणि त्या माणसाला 24 तासाच्या आत जर सोडलं गेलं त्यांना काय म्हणावं आपण. आणि हे भाजपच असं नाही, हे सगळ्या पक्षात तसंच आहे. तर हे सगळं कसं थांबवणार याचा विचार आता जनतेने करायला हवा. बोला अवधूत वाघजी, आता तुम्ही बोला, काय म्हणत होता. अंजलीजी, हे जे राठोड आहेत ते आमच्या पक्षात नाहीत बरं का, आणि त्यांना देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये शपथ दिली नव्हती, त्यांचा आमच्याशी काही संबंध नाही. मुख्य ज्यावेळी ते मंत्री होते त्यावेळी ते शिवसेनेमध्ये होते आणि आजही ते शिवसेनेमध्ये आहेत, त्यामुळे देवेंद्रजींचा आणि राठोडांचा अर्थार्थी संबंध काही नाही. कृपा करून याच्या पुढे बोलताना एवढे गोष्ट ध्यानात घ्या. जे काय बोलायचं ते तुम्ही अवधूत वाघजी जेव्हा राठोडांवरती कारवाईच्या मागण्या करणाऱ्या ज्या व्यक्ती होत्या चित्रवाघ, त्या तर भाजपमध्ये होत्या. पुणे सीपी ऑफिस दणाणू सोडणाऱ्या त्या भाजपच्या कार्यकर्त्या होत्या. त्यांना मंत्रीपदावरनं हटवावं लागलं उद्धव ठाकरेंना, ते ज्यांच्यामुळे झालं ते तर भाजपमुळे होतं, मग भाजप कसा वेगळा. मी फक्त फॅक्च्युअल गोष्टीवर बोललो, ते म्हणजे आता अंजलीताई म्हणाल्या की देवेंद्रजी फडणवीसांनी त्यांना शपथ दिली वगैरे, ते आमच्या पक्षात नाहीत, आम्ही त्यांना शपथ दिलेली नाहीये. बोला अंजलीजी, बोला. नाही, एक मिनिट. देवेंद्र फडणवीसांनी अतिशय क्लिअर स्टँड नवाब मल्लिकांबद्दल घेतला की ज्याचे दाऊचे संबंध होते या माणसाला मी याच्यात येऊ देणार नाही, महायुतीत येऊ देणार नाही. मग संजय राठोड सारख्या माणसाला महायुतीत कसं येऊ दिलं आणि त्यांना शपथविधीच्या वेळेस अगदी शेक हँड करताना जेव्हा देवेंद्र फडणवीसांना आपण बघतो तेव्हा संताप येतो. कारण परत मी म्हणते की चित्रावाघांबरोबर सगळ्यात जास्त जर हा कोणी विषय लावून धरला असेल तर तो देवेंद्र फडणवीसांनी धरला होता. आणि कमिशनर ऑफ पोलीस कडे त्यांच्या ऑडिओ कॅसेट सकट सगळे पुरावे घेऊन जाणारे व्यक्ती हे देवेंद्र फडणवीस होते आणि हे फॅक्ट्स आहेत. आणि तुमच्या पक्षात नाही पण तुमच्या महायुतीत त्यांना शपथविधी झाला आणि त्यांना शेक हँड करणारे देवेंद्र फडणवीस होते. दुःख होतं हे बघून, कारण एकेकाळी मी त्यांना आदराने मी नेहमी म्हणताना म्हणायचे की दोन व्यक्तींचा महाराष्ट्राच्या राजकारणात आदर होता मला, एक पृथ्वीराज चव्हाण होते आणि एक देवेंद्र फडणवीस होते. आता फक्त एक पृथ्वीराज चव्हाणांबद्दल आहे असं मी आज ठणकावून सांगते. युवराज मोहिते मगाशी नव्हते, त्यांच्याकडे पुन्हा एकदा कनेक्ट होतो. युवराज जी, प्रश्न असा आहे, एक वेगळाच मुद्दा मी म्हणतो, हे कोण ही व्यक्ती असो देशमुख ज्यांच्याबद्दल सध्या विषय चाललेला आहे नगरसेवक किंवा अन्य कोणी असो, अनेकदा होतं असं की नंतर फिरून फिरून पुन्हा मवियाच्या कुठेतरी पक्षात येताना दिसतात, मग ते या पक्षात येऊ किंवा त्या पक्षात येऊ. कलेक्टिव्ह विजडम नावाचा एक सुंदर शब्द आहे, सामूहिक शहाणपण. ते सामूहिक शहाणपण, सामूहिक सभ्यता, आपण सगळे मिळून तुमची महायुती असो मविया असो आणि आपण सगळे सामान्य असो, असं का दिसत नाही की असा माणूस जो अशा प्रकारे वागणूक करतो मग तो भ्रष्टाचार असो, स्त्री प्रतीचा असो, नाही तर संपत्ती प्रतीचा असो, नाही तर राजकीय विचारधारेप्रतीचा असो, कुणाही बद्दलचा असो, त्याला त्या बाबतीत बाजूला ठेवलं जातं, असं का नाही दिसून येत. मला उद्या आश्चर्य वाटणार नाही की पुढच्या 1-2 वर्षात हा माणूस काँग्रेसमध्ये गेला तरी वाटणार नाही आश्चर्य. मी एकदम ताजं उदाहरण या संदर्भातलं देतो की या विधानसभा निवडणुकीत दोन लोक असे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते, ते आले होते. बरं, आणि त्यांना आम्ही नाव घेत नाही कारण ते बरोबर नाही, त्यांना काँग्रेस पक्षाने नाही म्हटलं.
मला असं वाटतं ही सुरुवात आहे, म्हणजे हे काय मोठं म्हणून मी सांगत नाहीये, पण आता विषय निघाला म्हणून हे मी तुम्हाला माहितीसाठी सांगतोय. आणि ही मला असं वाटतं, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की ही चांगली सुरुवात आहे, की अशा पद्धतीने स्टँड घेतला पाहिजे. ज्या पद्धतीने आता अंजलीताई म्हणाल्या की तुम्ही म्हणजे दाऊदशी संबंध आहे म्हणून जर नवाब मलिक यांच्या बाबत स्टँड घेता तर ते चांगलं आहे, ठीक आहे, मग तो स्टँड सगळ्यांच्या बाबतीत का नाही घेतला, हा जो त्यांचा प्रश्न आहे तोच माझा प्रश्न आहे. मी आता तुम्हाला जी गोष्ट सांगितली ती गोष्ट माझ्या पक्षातमध्ये सांगितली. दुसरी गोष्ट मला असं वाटतं ना की हे सातत्याने घडतंय, हे एकदा घडते असं नाही आहे. मला असं वाटतं की हे का घडतंय, तर जो एक राजकारणामध्ये जो पुरुषी मानसिकता आहे, म्हणजे बेसिक गोष्ट आहे, या पुरुषिक मानसिकतेमुळे हे घडतंय की बाई कुठल्याही पक्षातली असो, कुठल्याही आपली विरोधक असली तर ती हिनवण्याची गोष्ट आहे, तिला धमकावण्याची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे नेते जेव्हा स्टेजवर असतात तेव्हा बाहेर सगळे चेकाळलेले असतात. म्हणजे आपण आपल्या कार्यकर्त्यांना कुठली समज देतोय, कुठल्या पद्धतीचा आदर्श आपण त्या कार्यकर्त्यांना पुढे घालतोय, आणि हे याला रोखण्याचं काम त्या मंचावर एकाही माणसाने केलं नाही. मी त्या अख्ख्या मंचाला जबाबदार असतो, आणि कुठलाही पक्ष असो जिथे घडेल आणि तिथे जो आवाज उठवणार नाही तो अख्खा मंच त्याला जबाबदार आहे. याला विखेही स्वतः जबाबदार आहे. आणि म्हणून त्यांना का आपण स्वेअर करतोय, आपण फक्त वसंत रावांचं ते नाव घेतोय, वसंतला त्याने बोलवलं, तर त्यांची सगळ्यात मोठी जबाबदारी जी आहे ही विखेंची आहे. आणि विखेमुळे ही भाजपची सुद्धा जबाबदारी आहे. भाजपच्या कुठल्या नेत्याने मला सांगा याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे? बरं, एक कटसे आहे ना, एक आपण सांगायला पाहिजे की हे चुकलं महाराष्ट्राच्या, आम्ही माफी मागतो, आमच्या महाराष्ट्रातल्या आई बहिणीच्या आम्ही माफी मागतो, आम्ही शिवाजीचं नाव घेतो, महाराजांचं नाव घेतो, आम्ही जिजाबाईचं नाव घेतो, आम्ही सगळ्यांचं नाव घेतो, पण आमच्या कृती काय आहे, तर आमच्या कृती या अशा पद्धतीच्या वर्तन झाल्यानंतर आम्ही पुढे पण घेत नाही, आम्ही माफी सध्या मागत नाही, महाराष्ट्राची माफी मागायला पाहिजे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, याबद्दल विखेला काहीतरी शिक्षा व्हायला पाहिजे. जर ही शिक्षा झाली तर मी असं समजेन की भाजप ह्याच्यामध्ये कुठेतरी एक अजूनही ज्याला आपण म्हणतो ना की एक शहाणपण, एक महिलांप्रतीचा जो आदर किंवा एक सहानुभूती त्याबद्दलची जिवंत आहे, ती जिवंत असताना आपल्याला गेले 3-4 दिवस दिसत नाहीये. आणि आता जी बातमी आली मी तेच वाचत होतो, त्याला सोडला 24 तासात. आणि मी तुम्हाला म्हणजे हे काय झालं माहितीये ना, कारवाई जी झाली आहे ना ही पक्षनिहाय कारवाई होती, म्हणजे या वसंताला सोडून दिला 24 तासाच्या. आणि तिकडे ती कार्यकर्ती जी आहे ती, कारण ती काँग्रेसची कार्यकर्ती आहे, हे बघा ना, आज सगळं आज त्याच्यासाठी मोठी पत्रकार परिषद झाली, फोगाट बिगाट सगळे त्या पत्रकार परिषद होते, त्या महिलेला बलात्काराची धमकी दिली, त्या महिलेच्याच घरच्यांना त्यांनी तुरुंगात टाकलेला आहे. याबद्दल माफी मागणार आहेत का? अवधूत वाघ, अवधूत वाघ, माझ्याकडे शेवटची 5 मिनिटं आहेत, मला सगळ्यांकडे जायचंय, त्यामुळे अवधूत वाघ बोला. नाही, ते युवराज मोहितेंचा आवाज मला काही स्पष्ट ऐकू येत नव्हता, परंतु हा जो विषय आहे अहमदनगरचा तो अतिशय गंभीर आहे. मला असं वाटतं की लोकांमध्ये महिलांना आदर देण्याची भावना वाढीला लागण्यासाठी प्रत्येक पक्षाने कार्यशाळा घेणं गरजेचं आहे. आणि आपली आई, आपली बहीण, आपली मुलगी ही जर राजकारणात आली तर तिला समाजाने कुठच्या दृष्टीने वागवलं पाहिजे, त्याच दृष्टीने आपण इतरांकडे बघितलं पाहिजे, आपली नजर तशीच असली पाहिजे. परंतु आता होतंय काय की एक पक्ष विरुद्ध दुसरा पक्ष, मी नाही त्यातली, अशा प्रकारचं सगळं चाललेलं आहे. आमच्या पक्षामध्ये असं होतच नाही, भाजपमध्येच होतं. आणि अशा प्रकारचा जर आपला स्टँड असला तर आपलं हसू होतं, हे मला असं म्हणायचं आहे. आणि म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं की सर्व पक्षामध्ये थोड्या अधिक प्रमाणामध्ये हे आहे, कोण डावं कोण उजवं हे करणं कठीण आहे. आणि तिळा माझी काळे गोरे असं जे म्हणतात ना, तसं झालेलं आहे. राजकारणाचं चित्रच एवढं घाण झालेलं आहे की सुरुवातीला तुळशीदास जी म्हणाले होते की चिखल उडवणं वगैरे वगैरे, ह्या आता खूप शेण उडवणं, ह्या अतिशय खालच्या आणि छोट्या गोष्टी राहिलेल्या आहेत. त्याच्यावर जर काय असेल, तिथपर्यंतची जर घसरण झाली असेल, तर आमच्या सारख्या सिनियर लोकांनी, ज्यांनी वयाची आता साठी गाठून पुढे गेलेले आहेत, त्यांनी काय बोलावं आणि काय करावं हेच आता कधी कधी आम्हाला सुचेन असं होतं. मी भोईटेंकडे जातो. भोईटेजी, हा मुद्दा एक हतबलता, ते सुद्धा ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या पक्षातले, पण तेही म्हणतात की एवढं सगळं करून सुद्धा ते बोलत असतील. आणि अनेकदा एक राजकीय अडचण अशी आहे, म्हणजे जो मुद्दा मगाशी तुम्ही मांडला होता की समोर टाळ्या वाजवणारे पण आहेत, हे टाळ्या वाजवणारे तेच आहेत की जे नंतर मतं पण देणार आहेत,
अशा व्यक्तींना जर का समाजाची एक मूक संमती मिळत असेल त्यांच्या भाषणाला वागण्याला, तर मग राजकीय पक्ष तरी काय करणार? त्यातून अवधूतवाद म्हणतात की करावं काय, हा आमच्या समोर प्रश्न आहे. याचं काय उत्तर आहे? मुळात एक लक्ष भोईटेजी, व्हायरेबिलिटी की व्हायरल होण्याची ज्याच्या क्षमता आहे ते सर्व चांगलंच असतं का, याच्यावर राजकीय पक्षांनी लोकांनीही खूप गंभीरतेनं विचार केला पाहिजे. घडतंय कसं की एखाद्या कुठच्या तरी आडगावात एखादा दारू पिऊन कोणी वाकडा तिकडा नाचला तरी ते सुद्धा व्हायरल होतं ना, चांगलं असतं का ते? कोणी काहीतरी बरळतं ते सुद्धा व्हायरल होतं, म्हणजे चांगलं असतं का ते? अहो राजकीय पक्षांचं तुम्ही नगरच्या आडगावातल्या सभेचं काय बोलता? अगदी आपल्याकडे शिवाजी पार्कवर सभा होतात, आझाद मैदानात सभा होतात, अगदी पुण्यासारख्या ठिकाणी सभा होतात जिथं उपरोधानं एखादा राजकीय नेता एखादा वक्ता काहीतरी बोलतो उपरोधानं प्रसन्न, तरी सुद्धा समोर बसलेले समर्थक टाळ्या वाजवतात, त्या नेत्याला सांगावं लागतं की अरे एका टाळ्यांसाठी आहे का, ही स्थिती आहे. त्यामुळे फार मी जनतेकडून अपेक्षा बाळगण्यापेक्षा ज्यांच्याकडून अपेक्षा आहेत किंवा जे समाजाकडून खूप काही अपेक्षा बाळगतात VIP ट्रीटमेंटच्या, त्या राजकीय नेत्यांसाठी बोलेन ना. बोलायचं नव्हतं मला, कुणाचं नाव नाही घेणार आम्ही, पुढारी न्यूज आहे, आपण पत्ते पाळतो त्यामुळे. परंतु नगरच्याच एका ज्येष्ठ राजकीय नेत्याबद्दल सोशल मीडियावर अर्धा दिवसापूर्वी खूप विचित्र, खूप नको त्या गोष्टी, एका स्त्रीच्या संदर्भात कनेक्शन नको ते जोडत पसरवल्या जात होत्या. प्रसन्न पुढारी न्यूज काही पत्ते पाळत अशा वेळी नगरच्या राजकीय वर्तुळातील प्रत्येकानं स्वतःला विचारावं की आपल्याला काय वाटलं तेव्हा, जे आपल्यासाठी चांगलं नसतं पुरुष म्हणून नाही, कारण कॅरेक्टर ॲसिनेशन हे फिजिकल ॲसिनेशन पेक्षा, म्हणजे एखाद्याची हत्या करण्यापेक्षा त्याची चारित्र्याची हत्या करा तो काही पिढ्यांसाठी संपतो, असं जे आपण म्हणतो त्याचं भान राखत जर राजकीय नेत्यांनी एवढं भान राखलं आणि असं बरळणाऱ्यांना, म्हणजे सुजय विखे पाटील यांनी नंतर सांगितलं की मी जाऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण देशमुख काय ऐकायला तयार नव्हते, वसंत देशमुख, अहो मुळात त्यांना अध्यक्ष कसं केलं, चीफ गेस्ट नाही, अध्यक्ष होते अंजलीताई, त्या कार्यक्रमाचे अध्यक्षावर जबाबदारी असते, सर्व शिस्त पाळली जाईल, सभाशास्त्राचे नियम संकेत पाळले जातील, हे देशमुख बरळत असताना त्यांना बरळू दिलं गेलं, नंतर सुजय विखेने थांबवण्याचा प्रयत्न केला, ते थांबले नाहीत. असे अनियंत्रित राहणारे अनकंट्रोल अनुयायी काय कामाचे, याचा विचार प्रत्येक राजकीय नेत्याने करावा. थांबवण्याचा प्रयत्नाचाही मुद्दा नाहीये, ते झाल्यानंतर सुजय विखे त्या जाहीर सभेमध्ये बोलू शकले असते की या सदर मतांची आम्ही ना सहमत आहोत, आम्ही त्यांचा निषेध करतो आणि त्यांनी बोलायला नको होतो, असं जरी बोललं असतं तर किमान त्यांच्या उद्दिष्टांच्या प्रती प्रामाणिकपणा वाटला असता. मी शेवटची 3 मिनिटं उरली आहेत, 3 प्रतिक्रिया थोडक्यात घेणार आहेत. पहिल्यांदा अवधूत वाघार यांच्याकडे. अवधूत वाघजी, या बाबतीत जशी आचारसंहिता एक पक्षा आचारसंहिता असतेच, त्यांच्याकडे तुम्ही गेलाय की नाही मला माहीत नाही, आचारसंहिता याच्यावरती काही काम करेल का, पण पक्षीय आचारसंहितेच्या बाबतीत किमान जसं तुमच्या 3 पक्षांमध्ये एक आपल्या महायुतीसाठीचा एक संयोजन आघाडी असते, शिस्तपालन समिती असते, तसं काही होऊ शकतं पक्षांतर्गत असं जसं महायुतीसाठी सुद्धा का नाही होऊ शकत? किंबहुना अशा प्रकारच्या घडलेल्या प्रत्येक घटनांची त्या त्या स्तरावर त्याचं डिस्कशन होतं आणि वरपर्यंत त्या बातम्या पोहोचवल्या जातात, आम्ही त्याचसाठी तर आहोत, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या सर्व गोष्टींनी ज्या वसंत देशमुखांना त्याच्या गावाच्या बाहेर कोण ओळखत नव्हतं त्याला अख्खा महाराष्ट्र ओळखायला लागला होता, आणि त्यामुळे ज्या तुळशीदासजी जे म्हणतात तशी त्यांना प्रसिद्धी मिळाली. आणि याचा दुसरा कंगोर असा आहे की मी असं म्हणत नाही की ही फार छोटी घटना होती, मोठी घटना होती, सेन्सिटिव्ह होती की नव्हती, या बाजूचा प्रश्न झाला. परंतु अशा प्रत्येक गोष्टींमुळे जर आपण राडा करत गेलो, गाड्या जाळत गेलो, लोकांचं नुकसान करत गेलो, तर हा संपूर्ण महाराष्ट्र जळून खाक व्हायला वेळ नाही लागणार हो. शेवटी ह्या सर्व नेते मंडळींचं पॉलिटिक्स हे प्रोफेशनल आहे, आणि ते प्रोफेशनल करत असताना त्यांनी सर्वसामान्य माणसांचं नुकसान का करावं, हा पण मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे. बर, अंजलीजी तुमची शेवटची प्रतिक्रिया. प्रसन्न, मला एवढंच म्हणायचं आहे की आताचं जे राजकारण आहे ना, ती अक्षरशः गटारगंगा झाली आहे, आणि आता इथून कसा पुढे मार्ग काढायचा यावर आता लोकांनी गंभीरतेने विचार करायला हवा. कारण भ्रष्टाचार हा पहिला मुद्दा होता ज्याच्या विरुद्ध मी लढले, पण अशा लढायलाही तरी काही उपयोग आहे का? कारण ज्या स्तरावर आज सगळंच राजकारण होत आहे, भाषणं होत आहेत, लोक बोलत आहेत, शिवीगाळ करत आहेत, स्त्रियांबद्दल वाटेल ते बोलत आहेत, आणि एकीकडे लाडकी बहीण योजना राबवत आहेत. जसे म्हणजे प्रसन्न, हे मुद्दाम मला म्हणावं असं वाटतं की लाडकी पूर्वी काय असायचं की पैसे देऊन मत विकत घ्यायचे,
आता करदात्याच्या पैशांनी जे आपण सरकारकडे देतो त्यातनं ते स्वतःच्या पक्षाला मत विकत घेत आहेत. आता इतकं जर घाणीचं राजकारण होत असेल आणि त्यात अशी गटार गंगा जर यांच्याची बोलण्याची झाली असेल तर आता लोकांनी विचार, लोकांनी याची दखल घ्यायला हवी, ती विविध माध्यमातून व्यक्त व्हायला हवी, ती सोशल मीडियातून व्यक्त व्हायला हवी, नगरमधून त्याची सुरुवात व्हावी. नगर हा पुरोगामित्व म्हणजे पुरोगामित्वाचा सुद्धा बालेकिल्ला राहिलेल्या महत्वाच्या चळवळी नगरमधून सुरू झालेल्या आहेत. अपेक्षा आहे की हे अपवाद ठरतील, नियम होणार नाही, हे अपवाद असेल, संस्कृती होणार नाही. सर्वांचे धन्यवाद अंजलीजी, अवधूत वाघ आणि युवराज मोहिते, आपण सविस्तर वेळ दिला यासाठी. भोईटे सुद्धा आपल्यासोबत होते. सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात, पाहत राहा पुढारी न्यूज.